नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवा. स्मिता येळकाराचो येवकार खबरो विस्तारान. खबरो विस्तारान. आमी डिफेन्साच्या मळार आत्मनिर्भर जावन हॅलिकॉप्टर, फायटर जेट, सीप्लेन एक्सपोर्ट करपाक जाय. केंद्रीय हायवे येरादारी मंत्री गडकरी केळशे साकरमंथन कार्यावळींत उलयलो. ऑटोमोबायल उद्देगांत 5 वर्सांत भारत नंबर 1 जातलो म्हूण विस्वास. शिपींग मंत्री आशिल्लो तेन्ना ताणें गोवा शिपयार्डाक खंय वॉटर टॅक्सी करुया म्हणून सांगिल्लें. डिफेन्साच्या मळार आत्मनिर्भर जावपाचो प्लान केंद्रीय मंत्री नितीन गडकरीन केळशे सागर मंथनांत उलोवन दाखयलो. हॅलिकॉप्टर, फायटर जेट आनी सी प्लेन एक्सपोर्ट करपाचो विचार. डिफेन्स का इम्पोर्ट नहीं, हमें डिफेन्स का एक्सपोर्ट करना होगा. टेक्नोलॉजी जो वर्ल्ड की वो लानी पड़ेगी. हेलीकॉप्टर्स, एमपीबीएस सी प्लेन, फाइटर जेट हमारे यहां बनने चाहिए और हम देश को पूरा देंगे, सामर्थ्यशाली बनेंगे. हमारे इकोनॉमिक मॉडल के आधार पर स्वदेशी स्वावलंबन और टेक्नोलॉजी का उपयोग करते हुए विश्व में सामर्थ्यशाली बनने का जो हमारी विचारधारा है, जो मॉडल है, उसी के आधार पर हम निश्चित रूप से यशस्वी होंगे. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीत भारत 5 वर्षात नंबर 1 जातलो. विश्वगुरु जावपाचे वटेन पहिले पाव. विश्वगुरु बनना है, 5 ट्रिलियन डॉलर की इकोनॉमी बनना है, वर्ल्ड की तीसरी अर्थव्यवस्था बननी है और दुनिया के सब ब्रांड हमारे यहाँ मैन्युफैक्चरिंग कर रहे हैं, तो हम आने वाले समय में हम विश्व में प्रथम नंबर पर जाएंगे. हमने जापान को पीछे डाला और हम तीसरे नंबर पर आए और मैं विश्वास दिलाता हूं 5 साल के अंदर. अभी फिलहाल स्थिति ऐसी है कि चाइना पहले नंबर पर, अमेरिका दूसरे नंबर पर, भारत तीसरे नंबर पर आत्मनिर्भर भारत सुशासन के द्वारा, हमारे विचारों के द्वारा आने वाले समय में 5 साल के अंदर ये इंडस्ट्री हम लोग विश्व की नंबर 1 की ऑटोमोबाइल इंडस्ट्री बनेंगे. पेट्रोल डीजल वाले के बैंड वाजोब हौस उद्देश्य. मेरा तो मकसद ही लाइफ का साले पेट्रोल डीजल वालों का बैंड बाजा ही बजाना है. इनका जिस दिन एक बूंद नहीं आएगा हिंदुस्तान में, वो एक नया स्वातंत्र मिलेगा, ऐसा मैं समझता हूँ. गोयात वॉटर टैक्सी करपाचो प्लान आशिल्लो. इंडस्ट्री में, इंफ्रास्ट्रक्चर में, वॉटर, पावर, ट्रांसपोर्ट, कम्युनिकेशन में, ये गोवा में आप आइए, समुन्द्र है या गोवा शिपयार्ड है. मैं जब शिपिंग मंत्री था तो मेरी एक कल्पना थी कि नया एयरपोर्ट बनाए मोवा में, तो मैंने कहा कि ये मोपा एयरपोर्ट में, तो आप एक करिए कि लोग रोड से जाने के बजाय वाटर टैक्सी से होटल में जाएंगे. अभी मैंने यहां के पोर्ट को बहुत डेवलप किया है, योजना भी तैयार की और वाटर टैक्सी में बैठकर लोग एयरपोर्ट से उतरेंगे, वहां से रोप वे से पोर्ट जाएंगे, पोर्ट में अपना सामान लेकर एयर बोट में बैठेंगे और होटल में जाएंगे और एयरपोर्ट तक जा सकेंगे. सागर मंथन हो वैचारिक मंथन. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मडगावचो आमदार दिगंबर आणि फातोडेचो आदलो आमदार तामू उलयले. निश्चितपणे जेणे जेणे ऐकला तातून देशाचं चित्र डोळे समोर येऊन हमें कितरी योगदान या देशा संदर्भात करचे, जे जे जागार आसा थंयच्यान करचे, असो एक भाव तातूंच्या निश्चितपणे निर्माण जाता. अभिनंदन करता की पूर्वी ताणी केल्लो, अजूनही केला, फुडल्या वर्साय ते करतले, तांकां म्हणला ते म्हणटाले आमी करतलेच हो कार्यक्रम. आनी एक लोकां मुखार रिव्यू, लोकांक देशांत कितें चलना ताची म्हायती सगळ्यांक कळटा. म्हाका दिसता हे इंटलेक्च्युअल मिटांत जाणट्यांनी भाग घेतला, तांच्या वैचारीक दृष्टिकोनांनी मातसो फरक पडटलो. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. जुवारी पूल आज सावन पुराय 8 लेन येरादारीक उक्तो. दुसऱ्या फेजीचे उक्तावणा उपरांत 2 दिसांनी आयतारा सकाळी 10:00 ह्या पुला वयल्यान पहिली गाडी गेली. जुवारी पूल पुरायपणान येरादारीक मेकळो जाल्ल्यान हो रूट आडखळ मुक्त. पोरणो पूल पणजे सावन मडगांव वास्को वतल्या लायट वेहिकलांक. स्वप्नील तारीचो खासा रिपोर्ट. आमी सध्या आसा नव्या जुवारी पुलाचेर. ह्या पुलाचे उक्तावण जी सेकंड फेज आशिल्ली ती 2 दिसा पयलींच जाली. ऑफिशियल जे इनॉग्रेशन आशिल्ले ते ह्या सेकंड फेजीचे, पूण आयज आयतारा ह्या पुलाचेर जे ट्राफीक आसा ते ट्राफीक आयज ह्या पुला वयल्यान जे आसा ते चालू जातले. आनी आयच्या दिसा हो जो सेकंड फेज ऑफ जुवारी पूल आसा तो ट्राफिका खातीर आयच्या दिसाच्यान हो उक्तो जाता. आणि अशा तरेन जे ट्राफीक आसा ते हांगासर जी फेज 2 आसा थंयच्यान वचपाक लागला. हो जो फेज 2 जुवारी पुलाचो, जो न्यू जुवारी पूल आसा ताजो फेज 2 आयज ट्राफिका खातीर आयच्यान उक्तो जाता.
इनॉग्रेशन 22 तारखेक जाल्ले पूण ट्रॅफिका खातीर तो उक्तो जावन आशिल्लो आनी तो आयज हांगासर आमी पळयता की तो ट्रॅफिका खातीर जो फेज 2 आसा तो आयच्यान उक्तो जाला. जुवारीचो आदलो पूल आतां फक्त पणजे सावन मडगांव वचपी लायट गाडयां खातीर उक्तो आसतलो. स्टुडंटा खातीर स्वप्नील तारी. गोयची रोड कनेक्टिविटी बेस बरी करपाक फुडल्या 5 वर्सात मार्ग विस्ताराक 10,000 कोटी गोंयांक दिवपाचें उतर केंद्रीय मंत्री गडकरीन दिलां. गोंयांक केंद्राकडच्यान मेळिल्ल्या फंडांतल्यान खुबशीं कामां सुरू आसात. बोरये पुलाक बावटो, खाणेपार जंक्शन, मडगांव वेस्टर्न बायपास, पोर्ट कनेक्टिविटी, मोपा लिंक रोडाचें काम जायत आयलां. खासा रिपोर्ट. केंद्राकडल्यान मेळिल्ल्या फंडांतल्यान गोंय सरकारान हातांत घेतिल्ले खुबशे प्रकल्प पुराय जावपाक पावल्यात. पोर्ट कनेक्टिविटी फ्लायओव्हराचें काम जायत आयलां. कांय दिसांनीच उक्तावणाचो म्हूर्त थारपाक शकता. एमपीटीचो हे फ्लायओव्हर वेल्यान पोर्ट कनेक्टिविटीचो एक आर्म April 2024 मेरेन काबार जाता म्हणटालो पळय तो. दीस इज द विज्युअल्स, वील जस्ट शो यू द विज्युअल्स. आमकां हांगा दिश्टी पडून येता की फाटल्यान जोरदार काम चालू आसा. हो एक एक्सटेन्शन भाग हाजो हे फ्लायओव्हरांतल्यान कट जावन हो सद्याक जे आमकां हांगा फाटल्यान दिश्टी पडून येता हाजें काम चालू आसा. वो जो आर्म आसा वो हे फ्लायओव्हरा वयल्यान डायरेक्ट एमपीटीन भितर वतलो. खांडेपार जंक्शन आणि बोरिये पुलाचेय काम सुरू आसा. शुगरकेन फॅक्टरी धारबंदा आणि खांडेपार या रस्त्याचे काम रोखडेच करपाक लागून ऑर्डर दिल्ली आसा आणि त्या प्रमाणे हे जे काम इनकम्प्लीट उरलेले ते सध्या काम हे चालू आसा. बोरीचो ब्रिज जाली 36-37 इयर्स जाली हे बोरी ब्रिजाक आणि ह्या ब्रिजाचे टेंटेटीव अप्रुवल कामाक हे ग्रांटेड केल्ले आसा. त्यामुळे हे जे अलायनमेंट आसा ते रोखडेच सुरू जातले आणि ह्या बोरी ब्रिज हो सारको अत्यंत गरजेचो जो फोंडा मडगांव हाका कनेक्ट करपी. वेर्णा ते नावेली वेस्टर्न बायपासाचे काम चालू आसा. कांय दिसांनी बायपास तयार जावपाचो, उपरांत तो काणकोण मेरेन व्हरपाचोय सरकाराचो प्लान आसा. हे वेस्टर्न बायपास बांदपाक ऑलरेडी सुमार 3-4 वर्सां पयलीं गव्हर्मेंटान काम हातीन घेतलेले आनी अशें आसा की एका वर्सा भितर घडये काम कंप्लीट जातले. वेस्टर्न बायपास नावेली सावन वेर्णा कंप्लीट जावपाचो आसा तो आतां फुडें नावेली सावन काणकोण पासून कंप्लीट करपाक. मोपा लिंक रोडाचें काम जाल्ल्याच जमा. हो रस्तो राष्ट्रीय म्हामार्गा वयल्यान डायरेक्ट मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळार कनेक्ट करता. देशांत सगळ्यांत चड उंचीचे खांबे ह्या लिंक रोडाक आसात म्हूण मुख्यमंत्र्यान सांगला. धारगळ टू मोपा एअरपोर्टाक जे लिंक रोडाचे काम सुरू आसा ताचे उत्कावण किंवा जे काम जे कंप्लीट जातले ते एप्रील मेरेन जातले नवीन वर्षान. सो आणि एक त्यांच्यानी असे उल्लेख केलेले असा की हे जे लिंक रोड बांधताना हायेस्ट हाईट पिलर अख्खे भारतान ते काम झालेले असा ते म्हणल्यार हांगा तुम्ही फाटल्यान पळू शकतात ते मोपा लिंक रोडा खातीर जे ब्रिज बांधपाक गेला ते असा. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. नातलां आयली, बाजार गोठे, नक्षत्रां, क्रिसमस ट्री, तरेतरेच्यो लायटी, ट्रेंडी सामान, तरेतरेचे केक गोडशांनी भरला. इगर्जी कपेलांचेर लायटींग. बाजारात लोक दिसता खरो मात अंदू वर्दळ तितली ना म्हणून बाजारकारांच्या कपलाक मातश्यो आटयो. कोविड तकली वयर काडटा म्हणून परिणाम. कार्डिनल आर्च बिशप फिलिप नेरी फेरावाची नातालांची परबी. गोंयान क्रिसमस म्हणलें एक व्हडलो सण आनी फाल्यां 25 तारीख फाल्यां ते क्रिसमसाचें स्टार्ट. क्रिसमसाचें प्रिपरेशन बरें चल्लां जशें खूब सगळे पणजे शॉपाय बी आसा. पूण 20 तारखेच्यान जेन्ना कोविडचे केसी वाडपाक लागले खंय तेन्नाच्यान मातसो खंय जो लोकांचो डिमांड आसलो तो कमी जालो खंय. गिरायक आसले रे, गिरायक चालू जाल्ले. कितें जेन्ना वचून कितें कोरोना जालें म्हणून डिक्लेर केलें पळय टिवीर पळय कितें तेन्ना 20 तारखे उपरांत तेन्ना म्हाजे गिरायक कमी जालें. हय वाडले तेन्ना पळय तेंचे डायरेक्ट डिक्लेर केलें डायरेक्ट नांव घेतलें न्हू गोंयान बी चड केसी वाडला गोंयान चड टुरिस्ट बुरिस्ट येता कितें हय त्या गिरायक मातशें आमकां मातशें कितें इफेक्ट पडलें मातशें. त्या पयलीं मातशें गिरायक बरें आसलें 20 तारखे पयलीं आसलें गिरायक बरें आसलें न्हू. आतां डिमांड म्हणजे कितें आसा डेकोरेशन आसा स्टार आसा मागीर देवाचे स्टेच्यू आसा कितें आनी लोकांक कितें आसा मातशें आतां नये नये आयटम जाय न्हू कितें बरें नये नये जाय आतां हे बी नवे बॉल बी येयला ते स्टार येयला मातशें खंय जे डिमांड आयलो सगळें शॉपिंग करपाक तेंचे मातसो खंय कमी जाल्लो आसा. आर्च बिशप फिलिप नेरी फेर्नांवान गोंयकारांक नाताळाची परबी दिल्या. दीस क्रिसमस Let us pray for peace in the world, beginning with the Holy Land. And let us strive to be, in our personal lives, agents of hope, peace, and love. Values for which Christ was born, lived, and died. I wish everyone a joyful Christmas and a new year full
of divine blessings. गोवा में क्रिसमस बहुत बड़ी धूमधाम से मनाते हैं. मैं पूरे देश भर के सभी लोगों को क्रिसमस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. विश द मैरी क्रिसमस और आगे आने वाले नए साल के लिए भी मैं सबको नया साल मुबारक. हैप्पी न्यू ईयर. प्रुडंटा खातीर शिरीष कुंकळकर आणि रुपेश राऊत. दोट्टी नागरिकत्व मेळचे ना एकूच किनेते ज्यांनी पुर्तुगीज नागरिकत्वाक अर्ज केला वा प्रक्रिया केला तांकां एक तरी नागरिकत्व धड आसचें म्हणून बेगीन तडीक लावचें इतलेंच आपणें मागलां. बीजेपीचो प्रदेश अध्यक्ष खासदार तानावडे उलयला. बीजेपीचो प्रदेश अध्यक्ष सदानंद शेख तानावडे सांगता लोकसभे खातीर उमेदवार थारपाची प्रक्रिया खंय जानेरात सुरू. दोट्टी नागरिकत्व मेळचेंच ना एकूच कितें तें पोर्तुगेज नागरिकत्वाक अर्ज केल्ल्यांनी बेगीन प्रक्रिया करची म्हूण उलो. नागरिकत्व आमी एक्सेप्ट करपाक तयारूच ना न्ही. हांवें समजा म्हजी रजिस्ट्रेशन करपाचें ठरयलें म्हजें मत आमचें हें कितें आसा की केल्यार मेळ्ळें न्ही म्हाका तें की इमिडियटली म्हजी गेली. हांव दोन कडेन सिटिजनशीप करूंक शकना. एकदां बंद करतकच मागीर म्हाका ती मेळूं जाय. हांगा जाता कितें ती एप्लाय केली की म्हणटकच इमिडियटली तुजो हें कॅन्सल जाता पासपोर्ट. बट तूं धर धड हांगा उरना तें थंय उरना हो प्रोब्लम आसा दिसतलें. डबल हे जे आसा लोकसभे खातीर उमेदवार थारोवपाची प्रक्रिया जानेरात सुरू जातली. जानेवारी म्हयन्यांत पोर्तुगीज सगळे मार्च म्हयन्याच्या मार्च एप्रिलान कारण ती कशी आता दोन म्हयने प्रोसेस सुरू उरलो मार्च एप्रिल. भारतीय जनता पार्टी दोन्ही सीट ह्या गोंया भितर जिंकतले उत्तर गोवा दक्षिण गोवा. आदलो प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीजी जयंतीक सुशासन दीस मनयतले. ते निमतान सोमारा मंगळारा बूथ लेवलार वेगवेगळ्यो कार्यावळी दवरल्यात. 25 डिसेंबर आमचे श्रद्धेय भारतरत्न लेट अटल बिहारी वाजपेयी हांचो जन्मदीस सुशासन दीस म्हणून मनयतात. सबंद देशभरा भितर सरकार आसत की पार्टी आसत म्हणजे आमच्यो पार्टीच्यो कांय जे स प्रोग्राम आसात जे आमकां बुथार करचे पडटात तातूंतलो हो एक कार्यक्रम जो आसा तो आमी बुथार करतात. गुरू गोविंद सिंग हांचे दोन चले ज्यांच्यानी आपलो धर्म बदलूना आनी पूण ते शहीद जाले तो शहीद दिवस आमी सगळी कडेन करता आसतना आमी प्रत्येक मतदारसंघा भितर त्यांच्या फोटोचे पूजन करप अशें ठरयल्लें आसा. प्रुडंटा खातीर शिरीष कुंकळेकार. पणजे पाट्यार सुमार 4 कोटींचो मँग्रोव बोर्ड वॉक येता. सांता मोनिका जेटी ते संस्कृती भवना मेरेन हो प्रकल्प नवो येता मात आदल्या मँग्रोव बोर्ड वॉकाची परिस्थिती सापूच बाबत ह्या आदल्या ट्युरिझम प्रकल्पा कडेन सरकाराची फाट. थंय चल्ल्यात नाका नाका त्यो गजाली. शिरीष कुंकळकाराचो खासा रिपोर्ट. आमी सध्या आसात एक पणजेचो फेमस स्पॉट आसा तो म्हणजे मँग्रोव्स ब्रॉड वॉक जो सेंट्रल लायब्ररीच्या फाटल्यान आसा. आनी हो जो एक प्रोजेक्ट आशिल्लो जो मँग्रोव्स मँग्रोव्स फॉरेस्ट वॉक म्हणटा आमी ताका खूब जाण तो एक बरो फेमस एक जागा आसा. सो आख्ख्या गोंयान खूब लोक हांगसर येतात. चडशे स्टुडंट्स आसता ते हांगसर येतात शिकपाक येतात. तशेंच खूब ट्युरिस्टू हांगसर येतात पळोवपा खातीर. आनी हो जो प्रोजेक्ट आसा तो 2018 इनॉग्रेट केल्लो स्टार्ट केल्लो तेन्ना हो इनॉग्रेट केल्लो स्वर्गेस्त मनोहर पर्रीकर हांच्यांनी. पूण आतां तेची स्थिती पळयल्यार खूब वायट जाल्ली आसा. 5 वर्सां प्रोजेक्टाक आनी 5 वर्सां हेची स्थिती पळयल्यार खूब वायट जाल्ली आसा. खूब कडेन जे टायल्स आशिल्ले जे फ्लोरींग आशिल्ले ते मोडलेले आसा ते पोंदा गेल्ले आसा. तर तेंच्यानी बेश्टी अशे एक लोकांचे कितें कितें स्टेप्स हाडून दवरल्या बेश्टी लोकां खातीर वचपाक ते खूब रिस्की आसा. स्ट्रक्चराचे बरयतात नांवां बरयतात. थोडे हांगसर लोक अशें आयकपाक येताले की खूब लोक हांगसर बेश्टे रातचे येवन बसपाक येताले ड्रिंक्स करपाक येताले आनी बाटल्यो हांगसर उडयल्ले आसा. तुमी पळोवपाक शकतले खंय ना खंय बाटल्यो उडयल्ल्यो आसा. ज्यो बाटल्यो उडयता मागीर सीसीबी काडपाकूच त्रास जाता. आमी सदांच ब्लेम करता सरकाराकू पूण लोकांची एक रिस्पॉन्सिबिलिटी आसता की लोकांनी जे असले बरे प्रोजेक्ट आसात ते सांबाळून दवरूंक जाय. हो जो मँग्रोव ब्रॉड वॉक आसा जो 2018 इनॉग्रेट केल्लो आनी आतां तेजें एक्सटेंशन करता तें म्हणल्यार पाटू ब्रीज आसा तेजे फाटल्यान हेजें एक्सटेंशन आसतलें. आनी हो जो प्रोजेक्ट आसा तेजी कॉस्ट अरावंड 4.2 crore आसा. पाटू ब्रीज आसा तेजे फाटल्यान सगळें स्टार्ट जातलो आनी एका कनेक्ट जातलो. फक्त इतकेंच म्हाका सरकारा कडेन की जशी हेजी कंडिशन आसा तशी तेजी करची न्ही. जेन्ना तो इनॉग्रेट करता तेन्ना वो रिपेर करचो आनी हेजी कंडिशन एक बरी दवरची. जेन्ना दोनी रेडी जाले तेन्ना एक सरकारान दोनी बरें मेनटेन उरचें म्हणून एक प्रोविजन दवरचें. आनी लोकां कडेन मागता की लोकांनी समज हांगसर विजीट करता लोकांक भोंवपाक येता लोकांनी जी गार्बेज आसा ती गार्बेज डस्टबिनान घालची. तशेंच हांगसर ड्रिंक्स करचे न्ही आनी जे टायल्स आसा ते सांबाळून दवरचे तेजे कांय बरोवचे न्ही. स्टुडंटा खातीर रुपेश रावता वांगडा शिरीष कुंकळकार. गोंयचो स्टार मॅन अक्षेचो एंथनी रॉड्रिक्स उर्फ एंथनी दी आगासायन अंदू 800 मायज नखेत्रां करून स्वताचोच विक्रम मोडलो. पोरू ताणें 700 मायज केल्ली. फाटलीं 17 वर्सां तो नखेत्राचें प्रदर्शन करता. टुरिस्टांची घे गर्दी ताची घरकान्नूय हे उमेदीत वांटो घेता.
ताका मजत करता नखेत्रा करूंक लाखांनी रुपया मोडटा मात एकूय विकिना. खासा रिपोर्ट. नाताळाचे फाटभुंयेर गोंयांत घराघरांचेर लिखलिखीत नखेत्रां दिसतात. कांय लोक स्वता करत, कांय लोक विकत हाडून लायतात. मात नखेत्रां म्हटले की आमच्या दोळ्या मुखार येता तो एंथनी दी आगासाय, एंथनी रॉड्रिगीज, गोंयचो फामाद स्टारमॅन. अंदू एंथनीन 800 मैज नखेत्रां करून स्वताचोच विक्रम मोडलो, पूण ताणें 700 वयर नखेत्रां केल्लीं. फाटली 17 वर्सां तो नाताळां निमतान नखेत्रां करता. ताका ताची घरकानूय ह्या कामांत आदार दिता. सर, सारकें सांगपाचें म्हणल्यार एक उमेद कशी जाता, आनी हांव गोंयकारां पळय इतलें हॅपिनस जाता की आख्खो लोक हॅपी जाता. हिंगचोच न्हू, ऑल ओवर गोवा. म्हाका अशें दिसता जें पळय हांव लायता न्हू, तो ट्युरिस्ट लोक चड येता आनी म्हाका अप्रिशिएट करता. अंकल म्हणटा तुवें इतलें केलें कसो करता, आनी ती उमेदीन येताय नाचता थिंगा. दॅट इज अ गॉड गिफ्ट म्हणटा, म्हाका देवान बोर दिला तें हांव करतां. आनी जर अशें तो डेकोरेट हाडीत न्हू, 5-6 लाख दिले जाल्यार जावचें ना, कित्याक पर डे पेमेंट आहा 800 फॉर लेबर. हे पर डे 800 तर कोंत करी सर. आं, ऑगस्टा 1 तारीख तो म्हाका दिसता तेंकां टीन लेगून जावपाचें ना. सर, सारकें सांगता तुका, हांव केन्ना मेजूंक वचना, आनी हांव तें बारीक जेवन बसत जाल्यार म्हाका हें नाक कशें दिसता. सर, चोर ऑपरेशन करता न्हू, म्हाका त्या दुडवांचे लागून पडलेलें ना कशें. इतलो पळय म्हाका ते लोक हें कोत्ता तें म्हाका म्हणचें अशें दिसलें म्हाका. म्हाज्यान आनी येत त्या पाट कितेंय म्हणून जाता. सर, 1000 सांगता तुका, जरी तर इश्टार म्हाका कडेन 800 रुपीज एक मागलेले. हांव तुका नंबर सांगना सारको एग्जॅक्टली, पूण 700 or 800 क्रॉस हांयें. हीं तर हांयें इकलेलीं, म्हाका तर तूं 500 तर हांयें इकलेलीं जाल्यार इश्टारान दूर चय. सर, म्हाका सपोर्ट दिता हांव तेका. केन्ना तो सकाळी उठ्ठा म्हाज्या पयलो 4 तसो, हांव उठ्ठा 7, तेज्या उपरांत हांव उपरांत तेका चाव व्हरोन दिता. मागीर उरलेलें म्हजें काम करता, म्हाजी तेज्या फुडें बसता. आनी हें सगळें डेकोरेशन पळय आहा तें हांव करता, म्हाजें काम तें. पयलो तो थोडीं थोडीं लायतालो, मागीर तेका लोक एप्रिशिएट करूंक लागले, हांवूच तूं बरीं लायता आनी कितें. तेका उमेद वाडली, सो तो एक वर्सान एक वाडोवपाक लागलो. मागीर तो म्हाका लागलो कलरिंगाक कितें करुया, कशें करुया, तो म्हाजी आयडियार घेवपाक लागलो. तो हे वर्सा असो कलर मारलो, तो फुडल्या वर्सा दुसरो मारया. अशें करून हांव ताका हेल्प करतां हेर सगळ्या भितरल्या कामांक. आनी ताका अशें करून लोक एप्रिशिएट करता म्हणून ताका आनीक आनीक उमेद वाडटा. फुडल्या वर्सा वर्साक इनक्रीज जायत वयताय. हे वर्सा 7 जाल्यार फुडल्या वर्सा 8 अशी तेजी उमेदीन तो करता. प्रुडंटा खातीर रोहित वाडकरा वांगडा चेतन गवस. मोन जातीचेर मोग नासल्यार चलता, अत्याचार करूं नाकात. घरांत खंयचेय जनावर पोसात, मात तांचें स्टरिलायजेशन करात. गरज नासतना आंकडो वाडोवं नाकात. भोंवती सुणी बॅलन्स हालयनात, ती हुनीर कळवंदरांक खावन बॅलन्स राखतात. पॅटर्न राखीचो अणभव आज आमच्या पॅटर्न माळेंत रेश मागोशी राखी पुरी. गोंयांत मोन जाती खातीर काम करपी खुबशे जाण आसात, मात 12-13 वर्सां पयलीं अशी परिस्थिती नाशिल्ली. 1-2 एनजीओच आशिल्ले. मोन जातीक राखपा खातीर कोणे तरी फुडें सरचें अशें दिसतालें. मात खंयचेंय काम स्वता कडच्यान सुरू जावंक जाय म्हूण बिजनेस करपाचो विचार सोडून मोन जाती खातीर काम केलें, म्हणटा आमच्या पॅटर्न सिरिजाची पॅटर्न ग्रेस मागुसची राखी पुरी. 13 वर्सां पयलीं नितीन जॉर्जा बरोबर लग्न जावन बंगळुरचे राखी गोंयांत आयले आनी सोमतेच मोन जाती खातीर काम सुरू केलें. सो आय स्टार्ट वीथ वन वन, लायक आय वूड सी अ डॉग ऑर अ काव ऑर अ बुल ऑर समथिंग इन डिस्ट्रेस. And I would see what I could do by collaborating with those same NGOs that couldn't take the animals to say, guide me, tell me what to do. They would say, take it home, this is how you take care of them. And I have to thank WVS and I have to thank WAG. Now it's been almost 12-13 years I've been doing this work and they continue to support and they continue to guide and help. But I tell people that this work is not, you can't do this alone. It's not a one-man job or a one-woman job. It is always a team effort. भोंवती सुणी बॅलन्स हालयनात, बॅलन्स राखतात. हुनीर कोळिंदर खावन तांचो आंकडो कंट्रोल करता. आयडियली टेक्निकली आर स्ट्रे डॉग्स हंट एंड ईट रॅट्स एंड कीप द रॅट पॉप्युलेशन इन कंट्रोल. इफ वी डिडंट हॅव आवर स्ट्रे डॉग्स वी वूड हॅव अ रॅट मेनेस एंड अ प्लेग एंड ऑल ऑफ दॅट स्टफ. गोय मन जातीं खंय स्वर्ग. इफ यू कंपेर अस टू एनी अदर स्टेट आय फील गोवा इज ऑलमोस्ट लायक अ हेवन फॉर एनिमल्स स्पेशली आर स्ट्रे डॉग्स कंपेर टू सम ऑफ द अदर सिटीज इन द कंट्री बिकॉज there you actually hear of people getting assaulted, people who are getting hit on the head,
women who are getting assaulted for feeding dogs. What message would you like to give people who are basically animal haters and who abuse animals, who cruelty towards animals? What message would you like to give to them? Number one, stop it immediately. If you see an act of cruelty, whether you like the animal, you like dogs or you don't like dogs, you like cats, you don't like cats, stop the act immediately. It's only a matter of time before people who are cruel to animals start extending that cruelty to people within their family. Make sure every animal is sterilized and neutered. Every cat, every dog, rabbits, whatever it is you find that you have as a pet, please don't allow them to procreate. Even the ones in my house, they're all neutered and sterilized because I mean, I can't be around all the time. They can get out and I don't want them mating with each other. I don't want to be a backyard breeder. I don't want them making babies. What are we going to do with the pups? ही आशिल्ली सकाळची अपडेट. परत रोखडेच मेळूया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर, प्रुडंट प्लस ॲप, फेसबुक, पॉडकास्ट, टाटा प्ले ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ. कीप वॉचिंग प्रुडंट.